मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे दुसरीकडे सरकारने इशारा देताच ट्विटर नरमले. सरकारशी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करणाऱ्या ट्विटरनं आता सरकारनं दिलेल्या यादीतल्या 97% अकाउंट्सवरती कारवाई केली आहे. भारतात फक्त भारतातच कायदे चालतील हे सरकारनं स्पष्ट केलं आणि ट्विटरलाही ते मान्य करायला भाग पाडलंय. हम करे सो कायदा म्हणणारं ट्विटर नरमलं. सरकारच्या कडक इशाऱ्यानंतर ट्विटरनं टेकले गुडघे. सरकारच्या लिस्ट मधल्या 97% हँडल्सवर केली कारवाई. भारताला बदनाम करणाऱ्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भारताची बदनामी करणाऱ्या हँडल्सवर कारवाई करा असं केंद्र सरकारनं ट्विटरला सांगितलं होतं. त्यावर केंद्र सरकारला कोर्टात खेचू असा धमकीवजा इशारा ट्विटरनं 2 दिवसांपूर्वी दिला. केंद्र सरकारनं ट्विटर विरोधात आक्रमक भूमिका घेतली. सोशल मीडिया का दुरुपयोग अगर हिंसा फेक न्यूज वैमनस्य बढ़ाने के लिए किया जाएगा तो कार्रवाई होगी, ये हम बहुत विनम्रता से कहना चाहते हैं. सर दूसरी बात, हम भारत के चुनाव की प्रक्रिया को भ्रष्टाचार से प्रभावित करने की कोशिश करेगा तो सख्त कार्रवाई की जाएगी. सरकारच्या या इशाऱ्यानंतर ट्विटर नरमले. सरकारनं दिलेल्या यादीतल्या 97% हँडल्सवर ट्विटरनं कारवाई केली आहे. ट्विटरनं सुरुवातीला भारताविरोधी प्रचाराला मदत केली. भारतानं ज्यावेळी खलिस्तान आणि पाकिस्तानशी संबंधित 1100 जास्त ट्विटर अकाउंट्स ब्लॉक करायला सांगितली त्यावेळी ट्विटरनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं गळा काढला. ट्विटरची दुटप्पी भूमिका खपवून घेणार नाही असं म्हणत भारतानं इशारा दिला. वॉशिंग्टन के कॅपिटल हिल पर जब रैनसैकिंग होती है, पुलिस को कार्रवाई करना पड़ता है, तो कुछ ये माइक्रो ब्लॉगिंग कंपनियां उसके साथ खड़ी हो जाती हैं. और जब यहां पर लाल किले पर हमला होता है जो भारत की गरिमा का प्रतीक है तो उसके विरोध में खड़ी हो जाती है. ये डबल स्टैंडर्ड नहीं चलेगा. ये सारी कंपनियां जान लें, हम भारत के संविधान में फ्रीडम ऑफ स्पीच है लेकिन 19(2) में ये भी लिखा हुआ है इट इज सब्जेक्ट टू रीजनेबल रिस्ट्रिक्शन बिकॉज ऑफ सॉवरेनिटी इंटीग्रिटी ऑफ इंडिया. ट्विटर ऐवजी कू ऍप वापरण्याचा इशारा देताच ट्विटर नरमलंय. हा नवा आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी भारत आहे जो आपली बदनामी कधीच खपवून घेणार नाही. ट्विटरच काय, सगळ्यांनीच हे लक्षात ठेवावं. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे शिवजयंती साधेपणानं साजरी करण्याचा GR मागे घ्यावा अशी मागणी करत मराठा क्रांती मोर्चानं औरंगाबादमध्ये निदर्शनं केली. क्रांती चौकात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मंत्री मोठमोठे मेळावे घेतात मात्र शिवजयंतीसाठी 100 लोकांची अट का घातली जाते असा सवाल करण्यात आलाय. गुन्हे दाखल झाले तरी चालतील मात्र हजारोंच्या संख्येनं शिवजयंती साजरी करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय. नाशिकमध्ये शिवछत्रपती जयंतीनिमित्त आवश्यक असणाऱ्या परवानग्या पोलिसांकडून नाकारण्यात आल्यानं आज नाशिक जिल्हा न्यायालयासमोरील शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर तरुणांनी गर्दी केली होती. शिवजयंती समितीचे सर्व सदस्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन परवानगी मागितली मात्र परवानगी न मिळाल्यानं प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीचे नाना नागरे आणि त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील कुणाल पाटलांना प्रदेश कार्याध्यक्ष पद दिल्यानंतर जल्लोषाची तयारी सुरू असतानाच काँग्रेसला खिंडार पडलंय. लातूर महानगरपालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा होती मात्र महापौरांसह सत्ताधारी काँग्रेसचे केवळ 4 नगरसेवक उपस्थित होते. यावरून भाजपनं जोरदार गोंधळ घातला. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून महापालिकेची सर्वसाधारण सभा झालेली नाही. त्यानंतर झालेल्या या सभेत 20 महत्वाचे विषय होते मात्र एकमेकांवर आरोप करण्याच्या नादात बराच वेळ वाया गेला. छत्रपतींचा विचार म्हणजे